सांगी सकाळी 6 वाजता उठून मग हे गाड्याचंच काम करते मुली स्वयंपाकाचं बघते आणि मग 12-1 वाजता मी परत इथे कामावर येते आणि संध्याकाळी 9 पर्यंत थांबते सकाळी उठून पुरे लाटते नंतर परत रगडा बनवते गोड पाणी तिखट पाणी बनवते आणि येते इकडे परत एवढं कधी होते तर महिन्याचं 10-15 हजार पण होते नाहीतर 10 हजार पण होते 20 पण होते तिरा तिघ जण धीर होता त्यांचे लग्न केले नणदा होते दोघे जण त्यांचे लग्न केले हो आणि आतापर्यंत आमची मुलीचं लग्न झाले बाकी काय नाही केले गरज मातीचं होतं ते थोडं चांगलं बांधले आणि पोरीला शिकवले दोघे पोरी पण 15-15 शिकले आता मुलगा 12वीला माझं नाव पूजा डांगी मला ह्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो खरं तर आमच्या म्हणजे आम्ही जिथं राहतो ना राजस्थानला तिकडं बाया कधी बाहेर येतच नाही काही काम करायला पण इकडे आता काय करायचं तरी मम्मी सकाळपासून उठून खूप कष्ट वगैरे करून शिकवलं पण आहे आम्हाला आणि अजून तरी करतच आहे खूप अभिमान आहे ह्या गोष्टीचा की आमची आमच्यासाठी एवढं सगळं करते नाहीतर आमच्या इकडे गावात तर म्हणजे बाईला घराच्या बाहेर पण निघून देत नाहीत तरीही तर सकाळपासून तर रात्रीपर्यंत उभी राहून खूप कष्ट करते आमच्या आम्ही 3 भाऊ बहीण आहे आम्हा तिघांना पण शिकवलं माझं बीकॉम झालं माझ्या बहिणीचं लास्ट इयर बीकॉमचं आणि माझा भाऊ आता 12वीला आहे खूप अभिमान आहे मला माझ्या आईचं